तुम्ही आता तुमचा बालविवाह झाला असेल, लहानपणीच लग्न झाले असतील, बरोबर आहे का नाही? तुम्हाला जेव्हा कळत नव्हतं तेव्हा तुमच्या मांडीवर एक बाळ आलं, तुम्हाला किती अडचणीतून जावं लागल्यावर तुम्हालाच माहितीये किती वेदना किती असते, बरोबर आहे का नाही? ती एक महिलाच जाणू शकते, एक आई माता भगिनीच जाणू शकते तुम्हाला किती त्रास होतो काय होतो, तर तो त्रास आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये असं वाटतंय का नाही? वाटतंय. 14 वर्ष 15 वर्ष 12 वर्ष झाले की बाई आपल्या पाठीमागची काय पीडा ती काढून दुसऱ्याच्या घरी देऊन टाकाव असे नाहीत ना विचारात? तसे विचार जर असले तर बदला विचार, कारण की मुली ह्या भाग्यवानाच्याच घरी येतात. आणि मला गर्व आहे, मला पण 2 मुलीच आहेत. आम्ही म्हणणार नाही की आम्हाला मुलगा पाहिजे, कमी नाही किंवा मुलगी ही कुठेच कमी आहे का? आता हे सर पोलीस आहेत, मी पण पोलीस आहे, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर ऍडव्होकेट सर आहेत, तर तिथे पण मॅडम आहेतच ना, डॉक्टर आहेत, टीचर तर आहेतच, म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये असं नाही. आणि एवढंच नाही की तुम्ही पण आता तुमच्या नवऱ्यासोबत शेतात काम करता का नाही? म्हणजे माणसाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी ती एक माता भगिनीच आहे ना. मग तुम्ही पण असं म्हणायचं नाही बाई मी घरीच घरचंच काम करते आणि तुम्ही काय मॅडम नोकरीवाले, पण तुम्ही पण खूप झाला काम करता आणि घरचं करून शेतात करता, बरोबर आहे का नाही? आम्ही तेवढंच करतो, घरचं करून ड्युटी करतो, तर तुम्ही घरचं करून शेतात हे करतात, म्हणजे यासाठी तुमच्यासाठी पण एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. हाय, हॅलो, नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज तुम्हा सर्वांना महिला जागतिक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज महिला जागतिक दिन असल्यामुळे आमच्या सेलू पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेलं रवळगाव येथे वस्तीवरची शाळा आहे. ही खूप छोटीशी शाळा आहे आणि इथे मोजून 100 घरं असतील आणि त्या 100 घरा मध्ये एक छान अशी जिल्हा परिषदची शाळा आहे आणि ह्या कालोने मॅडम म्हणून आहेत त्या, म्हणजे 2 वर्गाची शाळा आहे तिथं आणि खूप छान असं विद्यार्थ्यांना शिकवतात. आणि महिला जागतिक दिनानिमित्त तर त्यांनी त्या वस्तीवर राहणाऱ्या महिलांचे विविध असे गेम घेतले आणि ते गेम घेऊन माझ्या हस्ते त्यांना ते बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात आला आणि त्यांना मी जेवढं होईल तेवढं मार्गदर्शन केलं. समोर तुम्ही जो माझं 2 मिनिटाचं भाषण होतं ते ऐकलंच असेल, कारण की वस्तीवर ऊसतोड कामगार असतात आणि त्यांच्यासाठी मुलगी ही पहा किती, म्हणजे कमी वयात मुलींचे लग्न करतात तिथं आणि त्याच्या म्हणजे कमी वयात लग्न झाले म्हणजे समोर मुलीला प्रॉब्लेम येतात भरपूर, कारण की तिचं वय झालेलं नसल्यामुळे तिला तेवढी समज आलेली नसती आणि पुन्हा सासू सासऱ्याला कसं बोलायचं, नंद्याला कसं बोलायचं हे पण काही समज नसती, कारण की तिचंच वय कमी असतं, तीच आल्लड असती आणि ती काय समजून घेणार सर्वांना. त्याच्यामुळे होईल तेवढं म्हणजे तुमच्या आजूबाजूलाही कुठे बालविवाह होत असेल तर तुम्ही 112 कॉल करा आणि सांगा असे असं आमच्या जवळपास इथं बालविवाह होत आहे, तर तिथं लगेच 10 मिनिटाच्या आत पोलीस येऊन तो बालविवाह रोखू शकतात. हेच एवढं म्हणजे त्यांना मार्गदर्शन केलं आणि तुमच्या मुलींना खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात म्हटलं. तुम्ही ज्या अडचणीवर म्हणजे बऱ्याचशा महिलांचे इथं पण म्हणजे बालविवाहच लग्न झालेले होते म्हणे, म्हणजे त्यांच्या बोलण्यातून आणि मी त्यांना संभाषण करून बोलले तर त्यांना ज्या अडचणी आल्या तर त्यांच्या मुलींना येऊ नये असं त्यांच्या भाषेमध्ये खूप छान असं मार्गदर्शन केलं. आणि मला खूप चांगलं वाटलं ह्या महिलेमध्ये जाऊन आणि त्यातले त्यात म्हणजे मोठ्या शाळेत, म्हणजे इथे सेलूमध्ये तर मी भरपूर शाळे, माझ्याकडं निर्भया पथक दामिनी पथक आहे मुलींना छेडछाड करणाऱ्यांना आम्ही व्यवस्थित धडा शिकवतो आणि हे बरेच असे कार्य करायला मला पण आवडतात. तुम्ही बरेच जण म्हणत होतात मॅडम तुमची ड्युटी काय असते, तर माझं दामिनी पथक ह्या आजी
खूप चांगलं बोलल्या आणि नाव घेतलं होतं त्यांनी म्हणे, तर त्या नावामध्ये त्यांचा पहिला नंबर आला. तर त्या आजीला खूप चांगलं वाटलं मला पण, म्हणजे एवढ्या वयामध्ये पण एवढी उत्सुकता एवढं हे करणं. त्याच्यानंतर तिथेच रवळगावलाच दुसरी एक जिल्हा परिषदची शाळा आहे, तर त्या शाळेला पण लगेच भेट दिली, कारण की आमचं दामिनी पथक असल्यामुळे मुलींच्या अडीअडचणी आम्हाला जाणून घ्यावंच लागतात. तर तिथे पण महिला दिन असल्यामुळे माझा सत्कार करण्यात आला, तर त्या मुलींना पण मी देऊन त्या छोट्याशा मुलीचा गोडासा सत्कार केला. आणि त्याच्यानंतर हे शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत फोटो काढून त्यांना थोडंसं मार्गदर्शन केलं त्यांच्या वर्गावर जाऊन. आणखीन इथं अंगणवाडी कार्यकर्त्या आहेत या, तर त्यामुळे मॅडम आमच्या पण अंगणवाडीला एक या म्हणे पहा आमची अंगणवाडी कशी आहे वगैरे, तर त्यांचा पण मान राखला आणि त्यांची अंगणवाडी पाहिली. खूप छान आहे ह्या अंगणवाडी ताईची अंगणवाडी, आणि ही जिल्हा परिषद शाळा पण खूप चांगली आहे. मी या शाळेत गेल्याच्या नंतर मला माझ्या शाळेची आठवण आली, कारण की आमची पण शाळा अशीच होती आणि मी पण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेली आहे. त्याच्यामुळं मला पण खेड्यामध्ये गेलं, गावामध्ये भेटलं की आपलेसे असे माणसं वाटतात आणि खूप असं चांगलं वाटतं की म्हणजे आपलेपणा ह्या म्हणजे गावाकडं गेल्याच्या नंतरच कळतं. आणि त्याच्यानंतर आज महिला जागतिक दिन असल्यामुळे आमच्या पोलीस स्टेशनमध्ये पण कार्यक्रम घेण्यात आले आणि इथे पण आमच्या स्टाफचा म्हणजे जेवढ्या लेडीज आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला PI सरांच्या हस्ते. आणि ह्या ज्या महिला आल त्या कार्यकर्ता, तर त्यांच्याही आमचे PI सर. आणि मला आज ठाणे अंमलदाराचा चार्ज दिल्यात आला हे आमचे PI सर गाडेवारकर. आणि खूप छान वाटलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.